बातमीत्र विस्ताराने पाहूयात. मुंबई गोवा वंदे भारत एक्सप्रेसला आजपासून सुरुवात झालेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वंदे भारत एक्सप्रेसचं मुंबईमध्ये स्वागत केलं. रवींद्र चव्हाण, विनायक राऊत, सुनील तटकरे यांनी वंदे भारत एक्सप्रेसनं प्रवास केलेला आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी देखील या वंदे भारत एक्सप्रेसमधून प्रवास केलेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी काय म्हटलेलं आहे ते देखील पाहूयात. तर कोकणातल्या महिला आणि लहान मुलांचं वंदे भारत एक्सप्रेसबाबत काय म्हणणं आहे जाणून घेतलेलं आहे आमच्या प्रतिनिधीने, ते देखील पाहूयात. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5 वंदे भारत ट्रेनचे उद्घाटन झाले. त्यातील एक म्हणजे मडगावहून सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलच्या दिशेने निघालेली आहे. वंदे भारत ट्रेनमध्ये सध्या मंत्री रवींद्र चव्हाण हे देखील प्रवास करत आहेत. त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. सर, कोंकण रेल्वेच्या मार्गावरती वंदे भारत कधी धावणार याची खूप मोठी प्रतीक्षा होती. काय सांगाल, अखेर ही ट्रेन आता मुंबईच्या दिशेने निघालेली आहे मडगावहून. कसा प्रवास सध्या तुम्हाला करताना काय अनुभव येतोय? हे आपणा सर्वांना माहीत आहे की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये अतिशय वेगवान पद्धतीने दळणवळणाच्या व्यवस्था झाल्या पाहिजेत म्हणून 2014 त्यांनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्यापासून प्रत्येक इन्फ्रास्ट्रक्चर्स त्यामध्ये जलदगतीने काम व्हावं या दृष्टिकोनातून त्यांनी प्रयत्न केला. आणि मग रस्त्याचं जाळं हे मोठ्या प्रमाणामध्ये देश आणि देशाच्या असणाऱ्या संपूर्ण भागामध्ये ज्या ठिकाणी नव्हतं, म्हणजे उदाहरणार्थ बॉर्डर्स ज्या होत्या देशाच्या त्या बॉर्डर्सपर्यंत जाळं पोहोचलं पाहिजे म्हणून त्यांनी फार प्रयत्न करायला सुरुवात केली. आणि नितीन गडकरींच्या नेतृत्वात त्यामध्ये त्यांना यश आलं. गणेश उत्सव येतो आणि गणेश उत्सवासाठी वंदे भारतसाठी मोठी पसंती जी आहे ती कोकणवासियांनी दिलेली आहे. मोठ्या प्रमाणात बुकिंग जी आहे ती होत आहे. काही वेटिंग्सवरती देखील बुक्स आपण पाहतोय, लिस्ट आहे. तर ह्यासाठी कोकणवासियांसाठी तुम्ही काही नवीन फ्रिक्वेन्सी वंदे भारतसाठी आणणार काय? कारण 3च ट्रेन जे आहेत त्या आठवड्यातून धावणार आहेत, त्यासाठी काय सांगा? नाही, आपण लक्षात घेतलं पाहिजे की कोकणामध्ये पूर्वी दिवा ही एकच पॅसेंजर गाडी ही पूर्वी 2014 अगोदर आणि मोजक्या कोकण रेल्वे असेल आणि त्याच्याबरोबर मत्स्यगंधा असेल अशा 3-4 ट्रेन्सच पूर्वीच्या काळामध्ये धावताना दिसत होत्या. परंतु आत्ता वेगवेगळ्या स्टेशन्सवरती जवळजवळ, माझी माहिती कदाचित माझ्याकडे कमी असेल परंतु माझ्याकडे असणाऱ्या माहितीप्रमाणे जवळजवळ दिवसातून 28 ते 30 ट्रेन या कोकण आणि या भागामध्ये या सातत्याने वेगवेगळ्या ठिकाणी थांबा म्हणतात त्याला, ते दिला जातो. आणि त्या फ्रिक्वेन्सीज ज्या वाढलेल्या आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. वंदे भारत ट्रेन ही मडगावहून आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सच्या दिशेने निघालेली आहे. नक्कीच याचा फायदा जो आहे तो कोकणवासियांना, सोबतच कोकणामध्ये येणारेच म्हणजे गोव्याच्या दिशेने येणारे जे पर्यटक आहे त्यांना देखील मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळेल. विडिजनेस राजेश मनियारसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही न्यूज, गोवा. वंदे भारत ट्रेन जी आहे आज पहिल्यांदाच कोकण रेल्वे रुळावरनं धावलेली आहे. खरं तर खूप प्रतीक्षा होती कोकणातून कधी वंदे भारत धावणार, यासाठी तुम्ही अनेकदा प्रयत्न देखील केलेले आहेत. काय सांगता, कशा पद्धतीचा आता हा प्रवास असणार आहे कोकणातल्या लोकांना? मला खूप आनंद झाला आज वंदे भारत ही ट्रेन सुरू करत असताना, रत्नागिरी रेल्वे स्थानकावर उभं राहून तिला शुभेच्छा देत असताना आणि ज्या वेळेला संपूर्ण भारतीय तंत्रज्ञानातून ही ह्या ट्रेनचं निर्माण झालेलं आहे. पहिल्या 2 ट्रेनच्या नंतर ज्या पद्धतीने इथं कौतुक झालं त्यामुळे मी भारतीय रेल्वेचे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना भेटलो 2 आणि त्यांना विनंती केली की लवकरात लवकर मुंबई गोवा या मार्गावर चालू करा. सुरुवातीला थोडंसं कठीण होतं की पावसाळ्यामध्ये चालू करायची का वगैरे, परंतु आमची जी मागणी होती गणेश चतुर्थीच्या पूर्वी झालीच पाहिजे. मी माननीय रेल्वेमंत्री महोदयांचा मनापासून आभार मानेन आणि त्याचबरोबर माननीय पंतप्रधानांनी सुद्धा त्याला मान्यता दिली, त्यामुळे त्यांचंसुद्धा मनापासून आभार मानेन. पण ह्या कोकण रेल्वेवर ज्या दर्जेदार ट्रेन धावत आहेत त्याच्यामध्ये वंदे भारतने एक सुवर्णाचा शिरपेच खोवलेला आहे. माझ्यासोबत खासदार सुनील तटकरे आहेत. सर, स्वतः तुम्ही वंदे भारत ट्रेनने प्रवास करतायत. खरं तर आज 5 ट्रेनचं उद्घाटन जे आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेलं आहे. पहिल्यांदा प्रवास करतायत, अनुभव पहिला कसा आहे सांग? अनुभव आता हा अतिशय नेत्रदीपक पद्धतीचा आहे, मनाला खूप आनंद देणारा आहे.
कोकण रेल्वे पहिल्यांदा सुरू झाली ज्यावेळेला रोह्यापासून मडगावपर्यंत जाणारी त्याही रेल्वेचा मी प्रवासी होतो, त्याही ऐतिहासिक घटनेचा मी साक्षीदार होतो. जाफर शरीफ, शरद पवार साहेब हे त्या ट्रेनमध्ये त्यावेळेला होते. आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते देशभरामधल्या 5 वेगवेगळ्या ठिकाणी याचा शुभारंभ होत आहे. एक अत्याधुनिक सुविधा असणारी जलद गतीने धावणाऱ्या रेल्वेने कोकणच्या परिसराचा कायापालट निश्चितपणान त्या ठिकाणी होईल असा विश्वास वाटतो. त्याच वेळेला माझ्या लोकसभा मतदारसंघात खेड या ठिकाणी जिथे दापोली खेड या सगळ्या परिसरामध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी असताना याचा थांबा मिळाला त्याच्यासाठी मला प्रयत्न करता आले त्याचाही मला आनंद आहे. माझ्या शुभेच्छा आहे सर्वांना. तिकीट दर पाहिलं तर विमानाचे जे तिकीट दर आहेत तसे तिकीट दर आहेत, सर्वसामान्यांना परवडणार नाही असे तिकीट दर आहेत, पण या बाबतीत काय सांगाल तुम्ही? भारत सरकारला विनंती राहील की सर्वसामान्यांना परवडेल असे दर करावेत. ज्यावेळेला अत्याधुनिक सुविधा असते, ज्यावेळेला जलद प्रवास असतो, त्यावेळेला थोडेफार हे रेट हे जास्त असू शकतात, पण तरीसुद्धा भारत सरकारने या बाबतीमध्ये विचार करावा अशी या विभागाचा लोकसभा सदस्य म्हणून माझी मागणी राहील. व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश मनियारसह मीनाक्षी मात्रे, लोकशाही न्यूज, खेड. वंदे भारत ट्रेनचं मी खूप खूप स्वागत करतो. ऑनरेबल प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी आणि अश्विनी वैष्णवजी यांनी वंदे भारत गोवा मुंबई सुरू केल्याबद्दल मी गोवा सरकारच्या वतीने, गोव्याच्या लोकांच्या वतीने मी खूप खूप आभार व्यक्त करतो. कोकणवासियांना कशा पद्धतीत सुखकर हा प्रवास असणार आहे, काय काय सुविधा देण्यात आल्या? गोवा आणि कोकणवासियांसाठी वंदे भारत ट्रेन हे एक वरदान आहे, कारण ऑलवेज गोवा मुंबई या दोन्हीवरती सातत्याने ही ट्रेन जी आहे या गोवा मुंबईचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रवास होतात, त्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. प्रतीक्षा होती, अखेर हिरवा झेंडा दाखवण्यात आला. हो हो, मी माननीय मोदीजीचा धन्यवाद मानतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन पद्धतीने हिरवा झेंडा दाखवलेला आहे. राजेश बनियारसह मीनाक्षी मात्रे, लोकशाही न्यूज, गोवा. मडगावहून वंदे भारत ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने निघालेली आहे. काही कोकणवासी आहेत माझ्यासोबत. आता या ट्रेनचा या कोकणवासियांना कशा पद्धतीत फायदा होणार आहे, कसा प्रवास त्यांचा होणार आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊया. सध्या ट्रेन जी आहे मडगावहून निघालेली आहे, किती स्थानक असणार आहेत याची काही कल्पना आहे का? सोबतच तुम्हाला कशा पद्धतीत या ट्रेनचा फायदा होणार आहे? सिन्स ही एक्सप्रेस ट्रेन आहे, मोस्टली जे मेजर जे मोठे स्टेशन्स आहेत तिकडे ही ट्रेन थांबेल. आणि प्लस याच्यामध्ये जी फॅसिलिटी आहे, इट्स लाईक एका विमानावर सफर केल्यासारखी हे आहे, सगळी फॅसिलिटीज आहेत. सो ऑटोमॅटिक डोर्स, AC, वायफाय, ही सगळी फॅसिलिटीज जे आहेत त्याच्यामुळे हे प्रवाशांना खूप सोयीस्कर होईल. प्लस जे टाईम आहे, जो वेळ आहे, तो कमी होणार. ऑलमोस्ट 7 तासांनी आम्ही मुंबईमध्ये पोहोचू शकेल. सो म्हणून मला वाटते की सोय खूप जास्त होईल आपली. वंदे भारत ट्रेनमध्ये पहिल्यांदा बसलेला आहात, कसा प्रवास आहे, कसा फायदेशीर ठरणार आहे कोकणवासियांना? कोकणवासियांसाठी एक वंदे भारत ट्रेन एक वरदानच आहे. कारण कसं आहे की आता ही ट्रेन म्हणजे फास्ट असल्यामुळे लवकरात लवकर मुंबईला पोहोचता येईल, आणि गोवा कोकण या एरियामध्ये खूप गर्दी असते, त्यामुळे ही ट्रेन एक वरदानच लवकरात लवकर पोहोचण्यासाठी म्हणा किंवा एक आणि सर्व सोयीने युक्त आहे. आणि परत सर्व कर्मचाऱ्यांनी व्यवस्थित सोयीसुविधा देत आहेत, त्यांची सेवा पण चांगली आहे. कोकण रेल्वेने कोकणासाठी एक चांगलं वरदानच दिलेलं आहे, त्यामुळे आमच्या सगळ्यांकडनं खूप खूप आभार. गोवा एक पर्यटक स्थल आहे, तो इसका बेनिफिट गोवा को तो बहुत मिलेगा ही. साथ में गोवा से मुंबई जाने वालों के लिए भी एक ट्रेन ऐसी है जो कि फास्टेस्ट ट्रेन है, और इसका जो एक्सपीरियंस है ऐसा लग नहीं रहा कि मैं ट्रेन में, ऐसा लग रहा है कि विमान में मैं ट्रेवल कर रही हूँ. उसका जो एक्सपीरियंस है, जर्क फ्री एक्सपीरियंस जो हम कह सकते हैं, इसका फ़ायदा सब बच्चों को और गोवा के और बॉम्बे के लोगों को तो मिलेगा ही. आई थिंक पूरे देश इस चीज़ का फ़ायदा उठाएगा, क्योंकि गोवा घूमने बहुत लोग आते हैं. कोकणवासियांना याचा मोठा फायदा होणार आहे. त्यासोबतच आपण जर पाहिलं तर येणारा गणेश उत्सव, म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्येच गणेश उत्सव आहे, आणि त्याआधीच आपण पाहू शकतो 3 ते 4 वंदे भारत ट्रेनच्या बुकिंग्स ज्या आहेत आज उद्घाटन होण्यापूर्वीच ज्या आहेत त्या फुल झालेल्या आहेत. सोबतच वेटिंग लिस्टला मोठी लिस्ट जी आहे ती देखील पाहायला मिळते. राजेश मनियारसह मीनाक्षी मात्रे, लोकशाही न्यूज, गोवा. आम्ही सर्व प्रवाशांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि सगळ्यांना शुभेच्छाही देतो. आणि वंदे भारत महाराष्ट्रामध्ये 5वी वंदे भारत आहे, आणि म्हणून या महाराष्ट्रातल्या जनतेच्या वतीने आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांना मनापासून धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो. आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
यांचं देखील अभिनंदन करतो, कारण त्यांनी महाराष्ट्राला 5 वंदे भारत ट्रेन दिलेली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.